नमस्कार, मी सुवर्णा जोशी। दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पंकजा मुंडे नाराज असल्याची जोरदार चर्चा सध्या राज्यात रंगते आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावर टीका टिप्पणी सुरू केलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि अनेक गोष्टींवर खुलासा केला। डॉक्टर भागवत कराड यांना जेव्हा केंद्रात मंत्रिपद मिळेल हे यावर शिक्कामोर्तब झालं तेव्हापासून चर्चा सुरू झाल्या, कारण प्रीतम मुंडे यांचं नाम मागे पडलं। विधान परिषदेवर रमेश कराड यांची वर्णी लागली, पंकजा मुंडेंची लागली नाही, आणि केंद्रामध्ये प्रीतम मुंडेंची वर्णी लागली नाही तर त्याच्याऐवजी विचार झाला डॉक्टर भागवत कराड यांचा, म्हणून या चर्चांना अधिक बळ मिळालं आणि गेले आठवडाभर चर्चा सुरू होत्या की मुंडे कुटुंबीय, प्रीतम मुंडे, पंकजा मुंडे नाराज आहेत। या सगळ्या गोष्टींवर टीकासुद्धा व्हायला लागलेली होती आणि त्यावर आज पत्रकार परिषद पंकजा मुंडे यांनी घेतली, त्या भावूक झाल्या। समर्थकांमध्ये नाराजीची भावना असू शकते पण व्यक्तिशः पक्षाचा निर्णय मला मान्य आहे, मी अजिबात नाराज नाही, असं पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं। मुंडे साहेबांची आठवण आली कारण मुंडे साहेबांना शपथही घेता आली नाही। ते निवडून आले आणि 3 जूनला ते गेले। म्हणजे गमतीचा भाग असा आहे की माझ्या आईला पेन्शन मिळते तर ती पेन्शन त्यांना दुसऱ्या टर्मची मिळत नाही, शेवटच्या टर्मची, कारण मुंडे साहेबांनी खासदारकीची शपथ घेतली नव्हती। ते शपथ घ्यायच्या आधीच गेले, 17 दिवसात मुंडे साहेब गेले। म्हणजे हे केवढं मोठं घोर दुःख आहे। प्रीतम ते काही राजकारणात मिरवण्यासाठी नाही आल्या, लोकांना शांत करण्यासाठी आलं। त्यांचं काय राजकारण नाही आहे, त्यांचं राजकारण आहे फक्त तिथे। मी राजकारणात तर मुंडे साहेब, मी राजकारणात आहेच, मी मुंडे साहेब राजकारणात असल्यापासून आहे आणि मी खूप भाग्यवान आहे की मुंडे साहेबांनी मला राजकारणाचे धडे दिले आणि म्हणून मी जिथे बसू शकते ते मी आज इथे बसले आहे। आणि तुम्ही सगळे जे इथे आहेत ही फार मोठी पुण्याई आहे। आणि 25-30-40 वर्षांनंतर ती येते। जरी मी आज सुरुवात केली ना, मला म्हणजे कोणी कोणतंही पद जर दिलं आज मला, तर इथून पुढचे 20 वर्ष ती मला काम करावं लागतं त्या उंचीवर पोहोचण्यासाठी। ओबीसीचा आरक्षणाचा विषयावर मी वेळोवेळी हे सांगितलं आहे, ओबीसीचा आरक्षण सुरक्षित करून पुनर्स्थापित केल्याशिवाय राज्यामध्ये निवडणुका झाल्या नाही पाहिजे। तो ओबीसीवर घोर अन्याय आणि हे होण्यासाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका केली होती, त्या याचिकेला सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेलं आहे। सरकारने याच्यामध्ये तात्काळ पावलं उचलून निवडणूक आयोगाशी चर्चा करून हे थांबवणं आवश्यक आहे। या तर बाय इलेक्शन्स आहेत, मुख्य ज्या निवडणुका आहेत त्याच्या आधी तरी सरकारचा एम्पिरिकल डेटा आणि त्यांचा अभ्यास पूर्ण होणं हे 100% अपेक्षित आहे। मला वाटत नाही की भाजपाला मला संपवायचं आहे, मला वाटत नाही। मी एवढी खूप मोठी आहे की मला संपवण्यासाठी अगदी प्रधानमंत्र्यांपासून कामाला लागतील। मी राजकारणात जे आले ते व्यवसाय म्हणून नाही आले, मी राजकारणात एक व्रत म्हणून आले। माझ्या मुंडे साहेबांचा, माझ्या पित्याचा अचानक मृत्यू झाला आणि त्या मृत्यूनंतर बिखरलेला सगळा हा समाज जो अत्यंत संतप्त होता, त्यांच्या मनामध्ये अत्यंत प्रश्नांचं काहूर होतं, त्यांना एका ठिकाणी आणणं हे माझ्यासाठी फार मोठं चॅलेंज होतं। मला माहित नाही टीम देवेंद्रमध्ये कोण कोण आहेत आणि टीम नरेंद्रमध्ये कोण कोण आहेत। भारतीय जनता पार्टीला हे मान्य नाही ना, टीम देवेंद्र, टीम नरेंद्र। भारतीय जनता पार्टीला पक्ष प्रथम, म्हणजे नाही राष्ट्र प्रथम, द्वितीय पक्ष आणि तृतीय मी, असं आमचं आहे। आमच्याकडे हे मान्यच नाही ना, मी पणा आमच्याकडे मान्य नाही आहे। आमच्या संस्कृतीला मी मी असं म्हणणं मान्य नाही, आपण आपण, आम्ही आम्ही, सर्व असं म्हणणं मान्य आहे। त्यामुळे मला वाटत नाही की तशी कुठली टीम असणं पक्षाला मान्य आहे।